नमस्कार. मराठी साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात एक अतिशय दुःखद घटना गेल्या आठवड्यात घडली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मराठी काव्याचा भीष्माचार्य काळाआड गेला आणि मराठी भाषेला पोरकेपण आलं. लघुनिबंधकार, कवी, अनुवादकार आणि विचारवंत असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या विंदांच्या कवितांमधून सामाजिक भान, विज्ञाननिष्ठा आणि व्यक्तिगत भावजीवन यांचा संगम झालेला दिसून येतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं म्हणत विंदांनी केवळ मराठीलाच नव्हे तर जागतिक साहित्य विश्वाला आपल्या अनुभवांच्या गाठोडीतून भरभरून दिलं. केवळ शब्दांमधून दृश्यात्मक काव्यात्मकता साकारणाऱ्या या महान कलावंताला हाऊसफुलच्या टीमतर्फे मनपूर्वक आदरांजली. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलेला पहिला भारतीय मराठी चित्रपट होता सामना. आणि आज तब्बल 40 वर्षानंतर पुन्हा एकदा एक भारतीय मराठी चित्रपट या फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलाय. एबी कॉर्पोरेशन लिमिटेडचं मराठी चित्रपट निर्मितीतलं हे पहिलं पाऊल. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित, एबी कॉर्प लिमिटेड निर्मित विहीर. नुकताच बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुकाची थाप मिळालेल्या विहीर या चित्रपटाचे कथानक दोन भावांच्या नात्याभोवती फिरतं. मृत्यूविषयीचे कुतूहल, किशोरवयातील गुंतागुंतीची मनोअवस्था अशा आशयांना स्पर्श करीत विहीर आपल्याला मनाच्या खोलवर घेऊन जाते. या चित्रपटात मदन देवधर, आलोक राजवाडे, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, अश्विनी गिरी यांच्यासह ज्योती सुभाष, सुलभा देशपांडे आणि डॉक्टर मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा व लेखन केलंय गिरीश कुलकर्णी आणि सती भावे यांनी. सॅमसंग अदृश्य म्हणजे काय रे? 10, 20, 30 सगळ्या एनर्जीचं कॉन्सन्ट्रेशन झालं ना तर माणसाला अदृश्य होत. एक दोन पौगंडावस्थेतल्या मुलांची गोष्ट आहे, समीर आणि नचिकेतची. आमच्या सगळ्या टीमच्या दृष्टीने वळू केल्यानंतर एक कुठला चित्रपट करायचा असं जेव्हा आम्ही विचार करत होतो त्यावेळेला आमच्या मनाच्या खूप जवळ असलेली अशी ही कथा आहे. ही कथा जी आहे ती अत्यंत मन प्रसन्न करणारी आणि त्याच वेळेला एक एक शांतता मनामध्ये शांततेचा अनुभव देणारी अशी ही चित्रपटाची कथा आहे. आत्ताच ही फिल्म 35 वर्षानंतर बर्लिन चित्रपट महोत्सवात निवड झालेली ही भारतातली मराठी दुसरी फिल्म होती आणि त्यावेळेला जवळजवळ 10 जणांची टीम विहीरची घेऊन आम्ही बर्लिनमध्ये गेलो होतो आणि तिथे प्रेक्षकांच्या बरोबर जे क्वेश्चन अँड आन्सर सेशन होतं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की हे सगळं एक खरंच कुटुंब वाटतं आहे आणि हे खरं कुटुंब तुम्हाला कुठे मिळालं, इतकं सगळ्यांचा सहज अभिनय चित्रपटामध्ये झाला आहे. नचा दादा, तुम्ही सगळे लग्नाला येणार असल्याचं वाचून आनंद झाला. अरे लग्न आठवड्यावर आलंय, खर्च कमी काय आहेत? टीव्ही, एक ट्रॅक्टर, 5 गाई, 2 बैल करायला करत राहते ग, पण लग्न म्हटलं की घाबरायला होत. सगळं सीमीच्या पायताणाची सर नाही झाला. तुला आवडलं नसेल तर नाही. सारखं चिडू नये ग सीमे, अलीकडे लपियो खेळ आहे ग तो. दोन भावांची गोष्ट आहे, पौगंडावस्थेतल्या दोन मावस भावांची गोष्ट आहे आणि त्या दोघांचा एकमेकांशी चाललेला खेळ आहे. फार मजेशीर आहे. त्याच्यामध्ये खूप सारी माणसं आहेत, कुटुंब आहे त्यांच्या बरोबर येणार आहे. त्या कुटुंबाची ती गोष्ट आहे, नातेसंबंधांची गोष्ट आहे, त्याच्यामधनं येणाऱ्या मायेच्या ओलाव्याची गोष्ट आहे आणि गुदमरलेपणाची पण गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं जे आपण आजूबाजूला रोज जगत असतो ते फक्त सरावाचं असल्यामुळे आपण कानाडोळा करतो कदाचित, तेच उचलून काहीतरी त्यातनं वेगळं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शोधणाऱ्याला वाटत असतं की सगळे लपलेच असणार. लपलायस का तू? त्यामुळे जर कोणी लपलं नाही तर शोधणाऱ्याला दिसून सुद्धा तो सापडणार नाही. स्टॉप.
असं उघडा दत्त म्हणून येऊन बसलं तर कुणी सापडेल नजादाई स्टॉप. ज्या दिवशी आम्हाला कळलं की बर्लिनला आमची फिल्म विहीर ही फिल्म दाखवली जाणार आहे, त्या दिवशी आम्हाला आम्ही खूप एक्साइटेड होतो. कारण काय, पूर्ण नवीन देशात अख्खी एक मराठी फिल्म जी की भारतीय अख्खा सिनेमा रिप्रेझेंट करणार होती. जेव्हा मी तिथे गेलो ऍक्च्युअल त्या रेड कार्पेटवर, तेव्हा दोन्ही बाजूंनी अशी लोक होती, फोटोग्राफर्स होते, सारखे ते फोटोज काढत होते. आणि मग तेव्हा मग असं एक थोडीशी जाणीव झाली की आता आपण ज्याला पेज थ्री वर्ल्ड असं म्हणतात त्याच्यात पण चंची प्रवेश काही ना पण केलेला आहे. इतका मोठ्या फेस्टिवलमध्ये आपली फिल्म सिलेक्ट होतीये आणि ती बघायला सुद्धा सगळे एवढ्या देशातून लोक येत आहेत, ही याच्यासारखी एक्सायटिंग गोष्टच नाही दुसरी. आणि उमेश काकाला आणि बाबूला दोघांनाही मी सांगणार आहे की आता अजून एक फिल्म बनवा, परत बर्लिनला जाऊ आपण आणि असं चालू ठेवा. सॅमसंग अदृश्य म्हणजे काय रे? एखादी गोष्ट पाहून सुद्धा पाहिल्याची अनुभूती न येणं म्हणजेच एका प्रकारे अदृश्य होणं, नाही का? माझा जीव गुदमरतो रे इथे, रक्ताची नाती बांधून टाकते. अभिजात साहित्य सारखा अनुभव देणारा एक चित्रपट आम्ही बनविला आहे तुमच्यासाठी वीर. नक्की पहा. तुम्ही 50,000 दिले असते तर सावरले असते. नाना म्हणाले अक्कीला नाही आवडलं. माझा जीव गुदमरतो रे इथे, रक्ताची नाती बांधून टाकतो. मग पळत सुटा असं वाटत वाऱ्यामान बेफाम. कुठे येत असला तरी गाठीर विचला समय. पण मला एकट्यानंच जायचं. French, Dutch, Koreans have already enjoyed jumping into it. Now it's your turn. So, tayar? 1, 2, 3. Jump. विदेशाप्रमाणे मराठी मायभूमीनेही या चित्रपटाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. मराठी चित्रपटाला शब्द बंबाळ त्याच्या आडातून बाहेर काढू पाहणाऱ्या या विहिरीचं पाणी तुम्ही आवर्जून चाखून पाहा.